तुर्तास तरी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर पक्षांतर्गत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबद्दल कारवाईचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. शिवसेनेची सेना भवनमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्यामध्ये बंडखोरांना परत घेऊ नका अशी मागणी कार्यकारिणीमध्ये करण्यात आली. त्यावर मी बंडखोरांना परत घेणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. त्याचबरोबर बाळासाहेबांचं नाव कुणाला वापरूही देणार नाही. या संदर्भात शिवसेना निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार आहे. हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावावर मतं मागा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. शिवसेना निखार आहे, त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू असं उद्धव ठाकरे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. ज्यांनी शिवसेनेशी बेमानी केली ते कोणत्याही पदावर असेल त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार हे माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांना देण्याचा ठराव एकमतानं मंजूर झाला आणि त्यानुसार कारवाई होईल. दुसरा ठराव जो आहे ठराव क्रमांक 6 त्यात स्पष्ट आम्ही सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं नाव तर कोणत्याही राजकीय संघटनेला वापरता येणार नाही. हे नाव शिवसेनेचं आहे, ते शिवसेनेबरोबर आहे. कोणताही बेमान कोणताही गद्दार या नावानं अशा प्रकारे आपलं राजकारण आपला स्वार्थ करू शकत नाही. त्यानंतर भाषणामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी एकच मुद्दा जो महत्त्वाचा मला वाटतो तो मांडला, जर तुम्हाला मतं मागायचे आहे तर तुमच्या बापाच्या नावानं मागा, शिवसेनेच्या बापाच्या नावानं मागू नका. तर आपण बघतोय की यावेळेस या बैठकीत नेमके कोणते 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते देखील आपण पाहूयात. तर ही महत्त्वपूर्ण बैठक तर पार पडली. या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बंडखोरांना पक्षात पुन्हा घेतलं जाणार नाही, बाळासाहेबांचं नाव कुणालाही वापरू देणार नाही हा दुसरा महत्त्वाचा निर्णय. तर शिवसेनेनं आता निवडणूक आयोगाला पत्र लिहायचं देखील ठरवलेलं आहे. सोबतच शिवसेना हा निखारा आहे, पाय ठेवाल तर जळून जाल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. बंडखोर आमदारांना यावेळेस सज्जड इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे. तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेले आहेत या बैठकीत ते देखील पाहूया. हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा असं उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल करताना म्हटलेलं आहे. पहिले नाथ होते आता दास झाले. बंडखोरांना त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. बाळासाहेब ठाकरेंचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. शिवसैनिकांचं माझ्यावर प्रेम आहे, मी बाळासाहेबांचा पुत्र असल्यानं माझ्यावर ते प्रेम करतात असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना बाळासाहेबांची होती आणि राहील. छत्रपतींचा विचार म्हणजे